आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिक्षणाच्या खासगीकरणाच्या विरोधात मोठा लढा देणार, मला शिरोच्या तहसीलदारांनी फटकारलं. आझाद मैदानावर उपोषणाला बसणार मोबीन मुल्ला. शिरो तहसील कार्यालयासमोर शिक्षणाच्या खासगीकरणाच्या विरोधात मी उपोषणाला बसलो होतो. मला तहसीलदारांनी सांगितलं, हा प्रश्न राज्य सरकारच्या अधिकारात आहे, तिकडे उपोषण करा. त्यामुळे आता मला मुंबईतच उपोषणाला बसायचं आहे. 19 मार्चला शिरोच्या तहसील कार्यालयावर मी उपोषण करत होतो, मला फटकारलं. आता आझाद मैदानावर मुंबईत 3 एप्रिलला आमरण उपोषण करणार आहे. माझी मागणी आहे, शिक्षक भरती करा, कायम विना अनुदानित शाळांचे प्रश्न सोडवा आणि शिक्षणाचा बाजार थांबवा. यासाठी मला आता प्राणांतिक उपोषण करावं लागत आहे, असं मत राष्ट्रीय काँग्रेसचे विद्यार्थी संघटनेचे जिल्हा सचिव मोबीन मुल्ला यांनी व्यक्त केलं आहे. महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे. भरती व्हावी व शिक्षणाचं खासगीकरण थांबवावं यासाठी दिनांक 19/3/2018 रोजी तहसील कार्यालयावर उपोषणाला मी बसलो होतो. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसमार्फत हे उपोषण झालं, पण त्या संदर्भात लेखी राज्य शासनाचा अखत्यारातला विषय असून त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाकडे 26/3/2018 रोजी पत्र पाठवून त्यांच्याकडे भेटून सचिवांना कळवून या संदर्भातली योग्य ती कारवाई करण्याबाबत पत्र दिलेलं आहे. या संदर्भातल्या मागणीचं उत्तर जर नाही मिळालं, विद्यार्थ्यांना जर शिक्षणाची जर गंगा पालापासून जर नाही पोचली, तर येत्या 3 तारखेपासून 3 एप्रिलपासून मुख्यमंत्री कार्यालय आझाद मैदान येथे उपोषणात बसण्यात येईल. यासाठी आमचे मित्र जगदीश मोरे तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तसेच राज्यातील अनेक शिक्षकांचं पाठबळ आमच्या पाठीमागं उभं आहे आणि आम्हाला शक्यता खात्री आहे की हे उपोषण यशस्वी होईल.